शिवाजीनगर येथील बाळकृष्ण महाराज आध्यात्मिक ज्ञान मंदिरात श्री रामशेठ ठाकूर ग्रामस्थ मंडळ संयोजित देवसागर साधक समाज यांच्यातर्फे गुरुचरित्रामृत ग्रंथ, श्री दासबोध ग्रंथ, एकनाथ भागवत ग्रंथाचा पारायण सोहळा 24 ते 26 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. बाळासाहेब महाराज हभप आप्पा पांचाळ महाराज यांच्या हस्ते रविवारी सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी संत जनाबाई भजन मंडळ विहीघर, श्री कृपा भजन मंडळ, भावभक्ती महिला भजन मंडळ खारकोपर यांनी भजन सेवा केली. यावेळी ग्रामस्थ मंडळ व माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्यातर्फे सर्व भजनी सेवा मंडळांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान दररोज काकड आरती, श्रींची नित्यपूजा, संगीत भजन, प्रवचन, दुपारची आरती, संगीत भजन, संध्याकाळची आरती, ग्रंथ वाचन व ध्यान, भजन व कीर्तन यांसारखे धार्मिक कार्यक्रम झाले. त्याचप्रमाणे मंगळवारी नादब्रह्म साधना भजन मंडळ देवसागर साधक समाज सामुदायिक संकेत यांचे भजन झाले आणि बाळासाहेब महाराज यांचे प्रवचन झाल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्री बाळकृष्ण माऊलींवर पुष्पवृष्टी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दर्शन घेतले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, वसंत शेठ पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, शकुंतला रामशेठ ठाकूर, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, वर्षा ठाकूर, अमोक ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते.